नमस्कार सर. नमस्कार. आपण कोणत्या एफपीओ मधून आला आहात? आम्ही स्वगती फार्मर प्रोड्युसर कंपनी, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आणि आपल्या एफपीओ मध्ये काय चालू आहे सध्या नवीन? एफपीओ मध्ये सध्या चला कापूस आणि सोयाबीन पिकाची सध्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. आणि या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांवरती कॉटन ग्रुप. सर, आपण आपल्या एफपीओ मध्ये काय नवीन करत आहात सध्या? आता सध्या मी गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये आम्ही नोव्हेंबरमध्ये कापसाची लागवड केली होती, थोड्या प्रमाणामध्ये केली होती, पण यावर्षी थोडंसं जास्त वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर, आपल्याला ही कल्पना कशी सुचली की नोव्हेंबर विंटर सीझनमध्ये कॉटन सोईंग केली पाहिजे अशी? मागच्या काळामध्ये 3 वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की नोव्हेंबरमध्ये पाऊस झाल्यामुळे आमची जी काही कापसाची लागलेली बल्ब होती ती पूर्ण नासून त्याचा काळपटपणा पडलेला होता आणि कापसाची नासाडी झालेली होती. त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये पण घट झाली आणि त्या मालाला भाव पण व्यवस्थित लागलेला नाही. त्याच्यामुळे आम्ही असा काही सीझन थोडासा बदलला तर नक्की त्याच्यामध्ये फायदा होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान राहील. थोडाफार उत्पादनामध्ये घट होईल, पण जो काही माल सडणार होता हे सडणार नाही आणि त्या अगोदर आम्हाला एक मुगाचं किंवा सोयाबीनचं पीक मिळतं, त्यामुळे आम्हाला डबल त्याचा फायदा होतो. त्यामुळे ही आम्ही संकल्पना लक्षामध्ये घेतली. आणि आज आपण इथे आलात तर ही कॉन्फरन्स अटेंड करून आपल्याला कसं वाटलं? एकदम, म्हणजे कापसाबद्दल जे काही सखोल नॉलेज मिळायला पाहिजे ते आम्हाला या ठिकाणावर मिळालं आहे. कारण कापसाचा जो काही इतिहास आहे तो इथं आल्यानंतर आम्हाला माहिती झाला. वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणावर येणारे जे काही बायर्स आहेत, खरेदार आहेत, विक्रेते आहेत आणि प्रोसेसर्स आहेत, यांच्या माध्यमातून त्यांना काय पाहिजे, कापसामध्ये नेमक्या कशा प्रकारचे काही अडचणी येतात प्रोसेसर्स लोकांनासुद्धा, त्याच्यावरसुद्धा शेतकरी काय उपाययोजना करू शकतात, आपल्या मालामध्ये कचरा कमी आणणे, हे करणे, या सगळ्या उपाययोजना करण्याकरता त्यांनी जी काही माहिती दिलेली ती महत्त्वाची ठरलेली आहे. आणि या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये जे काही मिलर्स आहेत यांची आम्हाला ओळख झालेली आहे. कारण कोणकोणते असोसिएशन्स या याच्यामध्ये काम करतात, ब्रोकरेज कोण करतं, काय करतं, प्रोसेसिंग कोण करतं, याबद्दल बरीचशी माहिती मिळाली. ओके, आणि आपल्याला ही माहिती कोणामार्फत मिळाली? ही माहिती आम्हाला कॉटन गुरु महा एफपीओकडून मिळालेली आहे, त्यामुळे त्यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. कारण कॉटन गुरु महा एफपीओ जे कार्य आमच्या सर्व शेतकऱ्यांकरता करत आहे हे खरंच उल्लेखनीय आहे. कारण त्यांनी वेळोवेळी जे मार्गदर्शन केलेलं आहे ह्या मार्गदर्शनामुळे आम्हाला खूप प्रकारचे चांगले फायदे झालेले आहेत. मग त्याच्यामध्ये बाजारभाव असेल किंवा एखाद्या नवीन काही प्रोडक्ट्स शेतकऱ्यांसाठी आलेले असतील त्याच्याबद्दल जर विचार करायचा झाला तर जिओ लाईफचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सर्व आमच्यापर्यंत मोफतमध्ये मिळून त्याचे कशा पद्धतीने वापरायचे याच्याबद्दलसुद्धा सखोल मार्गदर्शन कॉटन गुरु महा एफपीओच्या माध्यमातून मिळालेलं आहे. सर, आपली कॉटन गुरु महा एफपीओकडून अजून काय अपेक्षा आहे की काय केलं पाहिजे आपल्यासाठी? कॉटन गुरु महा एफपीओनं भरपूर काही केलेलं आहे, पण त्यामध्ये एक आमची थोडीशी अपेक्षा अशी आहे की शेतकऱ्यांना प्रॉपरली त्याचं ज्ञान मिळालं पाहिजे. कापसाच्याबद्दल रेशो किती असला पाहिजे, काय नाही, आणि याची जी टेस्टिंग आहे ही टेस्टिंग शेतकऱ्यांनासुद्धा स्वतः करता आली पाहिजे. की कारण त्यांच्याकडे जो उत्पादित झालेला माल आहे हा कोणत्या क्वालिटीचा हे शेतकऱ्यांना जर कळलं तर मग मात्र शेतकऱ्यांना विक्रीचं सुद्धा ज्ञान त्या ठिकाणावर मिळेल असं मला वाटतं. आणि याच्याबद्दल कॉटन गुरु महा एफपीओने ज्या काही लॅब्स असतात शेतकऱ्यांना त्याचं ट्रेनिंग द्यायला हवं अशी एवढी माझी अपेक्षा आहे. ओके, नक्कीच आपण याच्यात काही सुधारणा जशी आपण अपेक्षा केली त्याच्यात काय करता येईल आपण हा प्रयत्न करूया. धन्यवाद सर. धन्यवाद.